अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। अतिशय दुर्दैवी वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं एकीकडे अयोध्येचा जल्लोष आहे, प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर त्यांच्या मंदिरामध्ये प्रवेश करताय, त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत आणि अशा वेळेला संपूर्ण देश रामनामामध्ये इतका हे आपण काय शब्द वापरू त्याला म्हणजे तल्लीन झालेला आहे आणि अशा वेळेला जितेंद्र आव्हाड इतकं कोण आणि जितेंद्र आव्हाडांची सवयच आहे। आपण बघा म्हणजे त्यांच्या मतदारसंघ आपल्याला कसा आहे तुम्हाला माहीत आहे, तिथे त्याला अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करायचं आहे, त्यांच्याकडं त्याचं कौतुक आमचं त्याबद्दल म्हणणं नाही, पण तुम्ही एकीकडे त्यांची मतं मागण्यासाठी त्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही सनातन हिंदू धर्माबद्दल वाटेल तशी टिप्पणी करतात। जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य काही आजचं नाही आहे, प्रत्येक वेळेला धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल साधू संतांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे, पण काल तर त्यांनी त्याची मर्यादा ओलांडलेली आहे। प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ते मांसाहारी होते, ते असे होते आणि हे वेड्यासारखं स्टेटमेंट करतायत आणि म्हणून अनेक लोकांनी म्हटलं की त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना पाठवावं लागेल, पण त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्यांचा DNA तपासण्याची गरज आहे, त्यांचं DNA तपासण्याची गरज आहे। पण हे नेमकं काय DNA आहे त्यांचा, हे कशासाठी ते बोलतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांच्या ते भावना दुखावतायत आणि म्हणून देशभर त्यांनी केलेल्या या स्टेटमेंटचा वक्तव्याचा हा निषेध केला जातोय, पण निषेधाच्या पलीकडे ते या ठिकाणी गेलेले मला असं वाटतंय। नाही पण तुम्हाला अधिकार कोणी दिला असा, तुम्ही इतर धर्मियांबद्दल बोला बरं लोक तुम्हाला धरून आणतील, तुम्ही इतर धर्मियांबद्दल जर बोलला तर मग तुम्ही आमचा काय सनातन हिंदू धर्म काय इतका सहिष्णू आहे का की कोणी काही बोलावं आणि तुम्ही बोलावं आव्हाडांनी बोलावं, त्यांना लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे की असं बोलताना। आणि तुम्ही काय काय चेष्टा करतायत का आमची, आमच्या धर्माची चेष्टा करतायत का, आणि म्हणून मला वाटतं माफीच्या पलीकडे ते प्रकरण आहे, त्यांच्यावर तर मोठी कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे आणि खरं मी पुन्हा सांगेल की त्यांचा DNA काय हाच टेस्ट करा।